पैठण संत एकनाथांची जन्मभूमी शांतिब्रह्म समजला जाणाऱ्या पैठणच्या संत एकनाथ समाधी मंदिरामध्ये दीपावली निमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। दीपावली व नवीन वर्षानिमित्त पैठणच्या संत एकनाथ समाधी मंदिरामध्ये भाविकांमध्ये मोठा उत्साह, इथे रांगा लावून दर्शनासाठी भाविक भक्त या मंदिरात जमा झालेले आहेत। पैठणच्या गोदातीरी संत एकनाथ समाधी मंदिर असून या मंदिरामध्ये अनेक भाविक भक्त दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने येतात। दर महिन्याला दोनदा एकादशी निमित्त तसेच फाल्गुन वद्य षष्ठी निमित्त षष्ठी महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये लाखो भाविक पैठणला येतात। संत एकनाथ महाराजांनी अध्यात्मातून समाज प्रबोधन करत आपल्या विविध साहित्यातून समता, बंधुता आणि शांतीचा संदेश दिला। याच अनुषंगाने पैठणला संत एकनाथ समाधी मंदिरामध्ये देशातूनच नव्हे तर विदेशातून भाविक भक्त मोठ्या भक्तिभावाने येतात। आज दीपावलीनिमित्त पैठणच्या एकनाथ समाधी मंदिरामध्ये भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपणास दिसत आहे। संत एकनाथांचे बारावी पिढीमधील नातवंश योगेश महाराज गोसावी आपल्यासोबत आहेत। महाराज आपले औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। महाराज आज दीपावली निमित्त पैठणच्या शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येतात, याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे? गेल्या दोन वर्षापासून भाविकांना भक्तांना दिवाळी ही उत्साहात साजरी करता आली नाही, याचं कारण आपल्या सर्वांना माहिती की मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना या महामारीचा संसर्ग वाढलेला होता आणि त्यामुळे आपल्याला उत्साहामध्ये सर्व दिवाळी इतर उत्सव देखील आपल्याला उत्साहात करता आले नाही। परंतु यावर्षी मात्र कोरोनाचं संकट जवळपास कमी झालेलं आहे आणि त्यामुळे भाविकांना आता देवाचं दर्शन करता येत आहे, मंदिरं देखील खुली झालेली आहे, त्यामुळे निश्चितच या ही दिवाळी मोठी उत्साहाची आणि आनंदाची आहे की भाविकांना देवाचं दर्शन करता येत आहे आणि आपला आनंदोत्सव साजरा करता येत आहे, म्हणून ही दिवाळी एक आगळी वेगळी अशी दिवाळी आहे। आपण सांगितल्याप्रमाणे कोरोनाचे संकट मात्र आता टळलेले आहे, परंतु मागच्या 1.5 वर्षापासून मंदिराची आणि या परिसरातली रखरखाव आपण म्हणजे मंदिराच्या आतली रखरखाव कशी केली? या
एक ते दोन वर्षाच्या काळावधीमध्ये जवळपास मंदिरातील सर्व कार्यक्रम हे नित्यनियमाप्रमाणे चालू होते. म्हणजे लोकांचा सहभाग जरी नसला तरी नित्यपूजा नित्य नियमित प्रमाणे होणारे कार्यक्रम, सकाळी काकडा असेल, दुपारी त्यानंतर नैवेद्य असेल, त्यानंतर संध्याकाळची भागीरथीची सायंपूजा असेल, या सर्व गोष्टी नित्यनियमाप्रमाणे पार पाडल्या जात होत्या. आणि मंदिरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात विकास कामे या कालावधी दरम्यान करण्यात आलेली आहे. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी संतत्व सिद्ध करत जगामध्ये किंवा समाजामध्ये असलेली सामाजिक विषमता दूर करून अध्यात्माची एक नवीन सांगड घालून दिली आहे. याचा सर्वांनी या दिवाळी निमित्त अनुसरण करावा असे आम्हाला औरंगाबाद समाचारच्या वतीने सांगावयाचे वाटते. या निमित्ताने औरंगाबाद समाचार सर्व नागरिकांना, सर्व स्तरातील समाज बांधवांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. औरंगाबाद समाचार न्यूज चॅनेलसाठी सुनील टाक.